तुला काय आणू बाळा? नको बाई फेकू. मी चालली. बाय बाय. 3 वाजले आणि आता मी सिन्नरला आली होती, थोडीशी कामं होती तर ती मार्केटमध्ये गेली आणि आता आम्ही चाललोय नाशिकला पुन्हा खरेदी करायला. तर चला आता भरपूर असं सिन्नर नाशिकला गेलेले आम्ही भरपूर वेळा. आता आज भरपूर अशी शॉपिंग करायची आहे. आता मम्मी, मामी आणि मावशी, तर मामा, पप्पा आम्ही सगळे काही चाललोय. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला मम्मी बाई कुठे? मम्मी इथं घेतली मी बॅग. हे बघ, हीच ना याच्यामध्ये पर्स आहे तुझी. हो नाही ती बाब आतमध्येच तयार होते. आज काय कपड्याची खरेदी करायची नव्हती, तर आज आपल्याला एनर्जी ज्वेलरी वगैरे तर मेकअपच्या वस्तू वगैरे ते बघायच्या होत्या, कारण साखरपुडा म्हटलं की खूप सारी तयारी करायची असते. तर आज आमच्यासोबत मावशी, अर्चना, मामी, मामा, पप्पा आणि मीच आम्हीच होतो. आणि शू, सई, अंशू तिघंही घरी ठेवलेले होते, कारण आम्ही निघालो होतो तर 3-3:30 दरम्यामध्ये घराच्या बाहेर. आणि नंतर 4-5 वाजता तर ऊन कमी होतं, पण म्हटले नको, कारण आम्हाला आजीना पायी फिरायचं होतं आणि लहान मुलांना घेऊ शक्य नाही, कारण खूप अशी ना बारीक सगळ्या काही वस्तू घ्यायच्या होत्या, ज्वेलरी वगैरे. आणि ज्वेलरी वगैरे म्हटलं की आपल्याला थोडंफार त्यांना टाईम द्यावा लागतो, तर त्यामुळे आम्ही आज कोणालाच लहान मुलांना घेतलं नाही. तर सगळ्यात पहिलं आम्ही इथे सोनाऱ्याच्या दुकानात आलो आहे, तर पुन्हा गाडगिळे ह्या शॉपमध्ये आलेलो आहे. तर इथे पण आम्हाला यांना नेकलेस वगैरे बघायचे होते, हार बघायचे होते, कारण साखरपुड्याला नवरीसाठी घ्यावं लागतं. तर इथे आम्ही फक्त डिझाईन बघण्यासाठी आलो होतो आणि भरपूर एक दोन शॉप बघायची, नंतरच खरेदी करायची. तर जे आवडले ना ते आम्ही थोडेसे ट्राय पण केले, पण म्हणजे खरेदी काही केले नाही अजून. तर केल्यानंतर तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये. फक्त आम्ही डिझाईन वगैरे बघत होतो, तर कशाप्रकारे छान दिसतो हार तेही बघत होतो. तर भरपूर व्हरायटी होत्या तिथेही, तर थोडंसं त्यानंतर आम्ही वेगळेही हार बघितले, तर भरपूर बघितले आणि त्यांनीही छान दाखवले. तर जास्त काही फोटो अलाउड नव्हतं, तर जेवढं काढता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केले. शॉपमध्ये गेलो तेव्हा भारी वाटलं. आता काय वाटलं, चहा तरी बोलवायचं होतं, सरबत म्हणत होती. मला म्हटलं चहा कॉफी तरी पण बाहेर आले असं वाटतंय. एखाद्या राजस्थानच्या वाळवंटात आलो, वाळवंटात आलोय, शोक लागायला दाजी. पण ह्याच वर्षी एवढं बेकरू याच वर्षी रे, मागच्या वर्षी कधीच एवढं टाकीतलं पाणी. तर आता आम्ही दही पुलावरती थांबलो, तर मामाने इथे सोडलं, कारण इथे खूप गर्दी होती, कारण आज बुधवार बाजार होता नाशिकचा. तर भरपूर यांना भाजीपाला घेऊन बसलेलं होत्या. तर चला आता आपल्याला ज्वेलरी वगैरे, बॅग वगैरे आणि म्हणजे सगळं काही शृंगारपेटी वगैरे सगळं आपल्याला घ्यावं लागतं साखरपुड्याच्या वेळेस. तर आज सगळं काही खरेदी करायचं. दही पुलावरती भरपूर सगळे शॉप आहे, तर इथे पण येणं म्हणजे खूप गर्दी होती, त्यामुळे मामा आमच्यासोबत काही आलेला नव्हता. तर आता सगळ्यात पहिले आम्ही आलो आहे रोहिणी या शॉपमध्ये, कारण मावशीला ना त्या दिवशी टाईम नव्हता ओझरला, तर ती काय आलेली नव्हती. तर तिला पण साडी घ्यायची होती आणि नंतरही पुन्हा गेलो ना आम्ही, तेव्हा पण तिचा सेलिब्रेशनचा कार्यक्रम होता त्यामुळे ती आमच्यासोबत येऊ शकली नाही. आज तर तिला टाईम होता त्यामुळे ती आली आमच्याबरोबर. तर तिनेही मस्त छान साडी घेतलेली आहे, ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर भरपूर इथे पण साड्या दाखवल्या, तर आता साड्या कपडे घेऊन खूप आता खूपच आमची शॉपिंग झाली आहे. तर भरपूर म्हणजे साखरपुडा आहे,
तर शॉकर पुड्याची खूप सारी जोरदार तयारी चालू झाली आमची. तर आमचं मम्मीचं माझी साडी घेऊन झालेली होती, मामीलाही बघायची होती. सगळे काही नवीन साड्या कपडे सगळे काही खरेदी करताय. तर तुम्हाला सगळं काही आता ना साखरपुड्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर साडी घेतल्यानंतर आता आम्ही आलो इकडे दहीपुलावरती. इथे नंदिनी गीता असे शॉप आहे ना, त्या शॉपमधून ज्वेलरी वगैरे घ्यायची होती, बॅग वगैरे घ्यायच्या होत्या. तर या मानकर बॅग हाऊसमध्ये आलेलो आहे, भरपूर बॅग बघितल्या. आणि आम्हाला मेन म्हणजे ना शृंगार पेटीच भेटत नव्हती, जशी मनाला हवी ना तशी भेटतच नव्हती. भरपूर बघितलं, भरपूर व्हरायटीमध्ये बघितल्या, पण आवडतच नव्हती. एखादी गोष्ट आवडल्यानंतर टाईम लागत नाही, पण काही भेटत ना म्हणजे आवडत नसलं ना तर भरपूर टाईम निघून जातो. खरंच आम्हाला काल खूपच उशीर झाला. तर इथे पण बघितलं, पण इथं पण मनासारखं काही मला आम्हाला शृंगारपेटी इथे नव्हतीच, पण जे हवं होतं इथेही मनासारखं भेटलं नाही. तर या शॉपमध्ये आम्हाला भेटलं ते म्हणजे ह्या टोकऱ्या घ्यायच्या होत्या ना, तर फळं वगैरे देण्यासाठी लागतात साखरपुड्याच्या दिवशी. तर ह्या आम्ही घेतल्या आणि छानही पडल्या आणि क्वालिटी पण छान होती. तर ह्या शॉपमध्ये हे भेटलं, म्हटले चला हे तरी भेटलं मनाप्रमाणे, तर हेच घ्यायचं होतं आणि भेटलं. कारण आपण एखादी वस्तू घ्यायची असते ना ते आपण ठरवून जातो अशा प्रकारे भेटली पाहिजे, आणि तशा प्रकारे भेटली नाही का मन नाराज होतं. त्यामुळे आम्ही खूप फिरलो म्हणजे डायरेक्ट लास्टला आम्ही ना अनुराधा शॉपमध्ये गेलो ना, तिथं आम्हाला सगळं काय आमच्या मनाप्रमाणे भेटलं. तर ह्या बॅगही घेतल्या, हे ना ओटी भरण्यासाठी बॅग असतात, तर याच्यामध्ये पीस वगैरे ठेवून ओटी भरली जाते. तर ह्याही घेतल्या आणि त्यानंतर आता पुढे आपल्याला तरी शृंगारपेटी मेकअपच्या वस्तू अजून घ्यायच्या बाकी होत्या. तर अनुराधा शॉपमधून आम्ही घेतलं आहे, पण तिथे काही फोटो जास्त अलाउड नव्हते त्यामुळे मी ते काही घेऊ शकले नाही. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि काय घेतलं आहे, शृंगारपेटी कोणती घेतली आहे, काय सगळं काही तुम्हाला तो नेक्स्ट व्हिडिओ येईल तोही नक्की बघा. अजून सौरभ भाऊची खरेदीचाही व्हिडिओ येणार आहे, सौरभ भाऊनी साखरपुड्यासाठी काय घेतले सगळे काही तुम्हाला येईलच सगळे व्हिडिओ. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि माझ्या चॅनलला कोणी अजून सबस्क्राईब करेल नसेल ना नक्की सबस्क्राईब करा, कारण साखरपुड्याचा कार्यक्रम खूप मस्त होणार आहे आणि तोही तुम्ही नक्की बघा. तर साखरपुड्याची डेटही तुम्हाला लवकरच सांगेल. आणि ह्या बॅगही आम्हाला खूप आवडल्या होत्या, तर ह्या शॉपमध्ये पुन्हा आम्ही बॅग बघण्यासाठी आलो. तर ह्या शॉपमधूनच ना आम्ही बॅगही घेतल्या. तर कोणती घेतली काय तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. शॉपिंग झाली आणि आता आम्ही निघालो. तर भरपूर वेळ झाला होता आणि पूजाचीही ड्युटीज म्हणजे ड्युटी संपली होती, तर तीही आमच्यासोबत आलेली आहे. तर तिलाही घेतलं आणि आता वेळ झालेला होता, मामा पण खूप कंटाळलेला होता. तर आता आम्ही मामाची तिथंच थांबलो आहे आणि आता इथेच जेवण करणार, इथं स्वयंपाक केला आहे आणि सई आणखी मस्त झोपणार नाही दादा झोपणार नाही रे बाबा.
तर 9 वाजलेले होते आणि आता खूप वेळ झालेला होता, तर मामींनी भाजी भात टाकला, तर वांगे बटाट्याची भाजी आणि पूजानी कणिक मळलं होतं, पोळ्या करायला सुरुवात केली होती आणि आता मी पोळ्या भाजणार. आणि इतका स्वयंपाक झाला तर सगळेजण असले की मदत झाली की स्वयंपाक इतक्यात होतं, म्हणजे स्वयंपाक कसा होतो ना ते समजतही नाही. तर लगेच स्वयंपाक वगैरे झाला आणि लगेच आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. येईपर्यंत तुला मम्माची आठवण नाही आली का? नाही आली? आली होती का? आमची साई मस्त खेळते, घरी मस्त राहते, हो ना? बापरे, एवढी मस्त मस्त गाडी का? तर गरम गरम पोळ्या करत होतो आणि वांगे बटाट्याची भाजी आता शिजली गेली होती, तर पप्पा, राहुल, बाबा आणि मामा त्यांना जेवणासाठी बसून दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. तर चला मग आता आपल्या साखरपेड्याची काही काही खरेदी केली आहे, तर तो मलाही लवकरच व्हिडिओ येईल. अजून माझ्या बहिणींचे ड्रेस घेतले गेले, तोही व्हिडिओ येईल. तर भरपूर अजून व्हिडिओ बघायचे, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ आला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. पाग्या पाग्या, अंशुला म्हणा उद्या सकाळी येते. चल मामा येऊ का उद्या पुन्हा नाशिक? हो येऊ मामी. पट्टे पट्टे. आता जेवण झालंय मस्तपैकी, पण खूप गरम होत आहे त्यामुळे आजी बाहेर बसली आहे आणि आता मी निघालोय घरी. बाय. येऊ का आता? आता उद्या उद्या परत सकाळी नाशिकला जा, संध्याकाळी 11 ला नाही 12 ला. हो चालेल.